आजची मोठी बातमी, हिमाचल मध्ये मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसवर डोंगर कडा कोसळली, 40 जण अडकल्याची भीती। हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील निगुल सेरीब राष्ट्रीय महामार्ग 5 वरून गरुड जंगलाजवळ डोंगर कडा कोसळल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात HRTC बसला धडक दिल्याची माहिती आहे। असे सांगितले जात आहे की HRTC बसवर डोंगर कडा कोसळली, त्यामुळे प्रवाशांसह बस ढिगाऱ्याखाली दबली गेली। सुमारे 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले। NDRF, लष्कर, पोलीस आणि स्थानिक लोक जखमींना रुग्णालयात नेण्यात व्यस्त आहेत। सांगितले जात आहे की ही बस किन्नौर जिल्ह्यातील मुरुंग हरिद्वार मार्गावर आहे। DC किन्नौर आबिद हुसेन सादिक म्हणाले की टेकडीवरून रस्त्याने सातत्याने दगड पडत आहेत, त्यामुळे बचाव कार्यात अडचण आहे। उल्लेखनीय म्हणजे 25 जुलै 2021 रोजी किन्नौर जिल्ह्यातील बातसेरी येथे सांगला चितकूट रस्त्यावर एक पर्यटक वाहनावर डोंगर कडा कोसळल्याने अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमध्ये असलेले 9 पर्यटक ठार झाले होते। हा अपघात इतका भीषण होता की वाहनाला खडकांनी हवेत फेकले आणि बसपा नदीच्या काठावर 600 मीटर खाली दुसऱ्या रस्त्यावर पडले।